जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, पीक विमा 2023 खरीप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। शेतकऱ्यांना मॅसेजसुद्धा पडलेला आहे। काही शेतकरी म्हणतील आम्हाला तर मॅसेज पडला नाही तर आम्ही कसे पावे, तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो ते कसे चेक करायचे। त्याआधी जर तुम्ही आपलं चॅनल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, ही स्क्रीनशॉट पाहू शकता, इथं तुम्हाला क्लेम डेट दिसत आहे 10/10/2024 10 ऑक्टोबरला हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्लेम अमाऊंट आहे 18,267 रुपये। तुम्ही म्हणत असाल हे तुम्ही फेक दाखवत आहे, नाही शेतकरी मित्रांनो एकदम रिअल आहे आणि हे कसे पाहिजे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे, इथं आलं तुम्हाला पीक विमा नाव सर्च करायचं आहे। पीक विमा नाव सर्च केले की तुम्हाला इथे एक पहिली वेबसाईट पाहण्यास मिळेल, ते पहिल्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यावरती तुम्हाला इथं बरेच सारे ऑप्शन पाहायला मिळतील, पण तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन आहे ना फार्मर कॉर्नर, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर इथं तुम्हाला परत दोन ऑप्शन पाहायला मिळतील, पण तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर। याच्यावर क्लिक केला की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, जो बी तुम्ही फॉर्म भरता मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकून घ्या। चला मी मोबाईल नंबर टाकून घेतो। त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चर आहे ना, हा कॅप्चर जर समजला नसेल तुम्ही रिप्लेस करून परत दुसरा कॅप्चर टाकू शकता। अशा प्रकारे तो कॅप्चर एकदम लक्षपूर्वक टाका। कॅप्चर म्हणजे काय, जे हाय असे शब्द आहेत ना ते एकदम व्यवस्थितरित्या भरून घ्या। त्यानंतर OTP ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा। आता इथं तुम्हाला परत आधार नंबर आणि कॅप्चरचं ऑप्शन येत आहे। आता इथं तुम्ही तुमचं टाकून झालं तुम्हाला परत इथं OTPचं ऑप्शन दिसत आहे ना, या OTPवर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल, ते OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, OTP टाकून झाल्यावरती तुम्हाला इथं खाली सबमिट बटन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा। आता हे तुमची प्रोफाईल ओपन झालेलं आहे, पण इथं तुम्हाला त्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, वरती एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा। इथं तुम्हाला डेस्कटॉप साईडचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल। त्यानंतर इथं तुम्ही खाली येऊ शकता, इथं पहा तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसत आहे खरीप आणि रब्बी, इथं खरीप ऑप्शनवर क्लिक करा। आता इथं पाहू शकता शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले इथं दाखवत आहे। अशा प्रकारे तुम्ही पैसे चेक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।